वाहतूक सेवा सगळी खुळमलेली आहे. पुण्यात देखील अशा पावसाचा इशारा दिलेला आहे. निश्चितच थोडं सगळ्यांनी काळजी घेतली पाहिजे. मी तेच नागरिकांना आवाहन करीन की थोडंसं पावसाची शक्यता वर्तवली जाते. अधिक पाऊस कमी वेळात होतो आहे अलीकडच्या काळात आपण पाहिलं. जसं काल मुंबईतलं जनजीवन सगळं विस्कळीत झालं, आज बऱ्यापैकी सगळी मुंबईतली सार्वजनिक वाहतूक व्यवस्थासुद्धा थांबवण्यात आली. मला असं वाटतं की थोडीशी काळजी पुणेकरांनीसुद्धा घ्यावी. महाराष्ट्रातल्या इतर जिल्ह्यांमध्ये सुद्धा पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे जनजीवन सुरळीत राहण्यासाठी म्हणून यंत्रणांनी सतर्क राहणं, सगळ्या यंत्रणा ह्या अत्यंत योग्य पद्धतीनं कार्यरत राहणं हेही आवश्यक आहे. त्यामुळे प्रशासन कुठलंही असो त्या संदर्भातल्याही सूचना नक्की देण्यात येतील. नागरिकांनी काळजी घ्यावी अशी माझी विनंती. मालिका वाढत चालली पुण्यात. काल रात्री 2 अपघात झाले, त्यामध्ये 2 पोलीस कॉन्स्टेबलांचे जीव गेलेले आहेत. अपघात काय थांबतात तीच माहिती घेतो मी सकाळपासून. आज ती माहिती मिळाली आहे आणि निश्चितपणे ह्या सगळ्या गोष्टी ह्या कमी करता आल्या पाहिजेत, थांबल्या पाहिजेत, म्हणून त्याच्यावरती उपाययोजना केल्या पाहिजेत. निश्चित आम्ही त्याच्यावरती काम. आणि विमान सेवेवर काय परिणाम झालेला अजून तरी? मी आता सकाळपासून माहिती घेतली तर विमान सेवा सुरळीत सुरू आहेत, पण पुढच्या काही तासातल्या पावसाचा सगळा अंदाज आणि एकूण पाहता त्याच्याही संदर्भातल्या मी माहिती मागवली. पण आता तरी विमान सेवा नक्की पुण्यातली मुंबईतली तरी सुरळीत आहे. विधान परिषदेच्या 11 जागांसाठी 12 उमेदवार उभे राहिलेले आहेत. विरोधक म्हणतात की महायुतीतील एका आमदाराचे विकेट जाणार आहे. मत होणार नाही, कारण आमच्याकडचा जो काही एकूण संख्याबळ पाहता महायुतीचे आमचे सगळे उमेदवार निश्चितपणे निवडून येतील आम्हाला खात्री आहे. मला असं वाटतं निकालानंतर हेच तुम्हाला मी पुन्हा सांगेन. आज अनेक बैठक आहेत तुमच्या पीएमपीएलच्या प्रश्नांच्या संदर्भात देखील बैठक घेतात नाही? शेवटी काय आहे की मी जरी केंद्रात मंत्री असलो, देशभर प्रवास करत असलो, तर मी पुण्याचा खासदार आहे. त्यामुळे माझ्या शहरातल्या नागरी प्रश्नाच्या संदर्भात मला आज बऱ्याच ठिकाणी माझ्या काही बैठका आहेत. पीएमपीएलमधले माझ्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा शहराचा म्हणून एक विषय आहे, महापालिकेच्या नागरी समस्या संदर्भातला आमचा एक विषय आहे, आणि केंद्रात काम करतो खासदार म्हणून रेल्वेचे विषय असतील आणि मेट्रो अशा 5-6 ठिकाणी आज बैठक आहेत. एकूण कामाचा आढावा आहे आणि पुढच्या कामाचं नियोजन आहे. काय सूचना दिल्यात विमान सेवा सुरळीत चालण्यासाठी? नाही माहिती घेतोय, आता तरी काय तशी अडचण वाटत नाही आहे. निश्चितपणे काय असेल ते सांगेन. धन्यवाद. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.